अध्यक्ष महोदय, दोन पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन है। पुण्यामध्ये एक अघोरी घटना घडली, एका चार नंबर घेतो, एक मिनट शेलार साहेब जरा बोलू द्या। बुमरा साहेब बोलतो, प्लीज साहेब। अध्यक्ष महोदय, पुण्यामध्ये एक अतिशय अघोरी घटना घडली। एका विवाहित स्त्रीच्या घरच्यांनी तिच्या मासिक पाळीचं रक्त कापसाने टिपून बाटलीत घातलं आणि एका तांत्रिकाच्या हातावर त्याच्यावर तंत्रमंत्र विद्या करण्यासाठी दिलं। तर आता एवढी काल महामंडळ स्थापन झाली तर एक तंत्रमंत्र विद्या महामंडळ पण स्थापन करावं। हे तुमचं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन हे भाऊ महत्त्वाचं आहे की महापुरोगामी महाराष्ट्रामध्ये इन्फॉर्मेशन काय ते सांगा ना। महाराष्ट्रामध्ये शासनाला डायरेक्शन देऊ नका तुम्ही, फक्त पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन। महाराष्ट्रामध्ये एका बाईचं मासिक पाळीचं रक्त काढून ते शासनाला डायरेक्शन नका देतो, सांगाय बंद करा, याच्यावर कारवाई करा। आणि दुसरी गोष्ट की काल माननीय मंगल ओ मॅडम जरा थांबा, मंगल प्रभात लोढा यांनी जी माहिती विधानसभेमध्ये दिली, कुठे चला ठीक आहे चला लक्ष वेध क्रमांक एकच पॉइंट राहिलाय अध्यक्ष महोदय। चला विषय सभागृहाच्या पटलावरून काढून, त्यांचं वक्तव्य सभागृहाच्या पटलावरून काढून टाकण्यात आलेलं आहे। विषय संपला मॅडम, बसा। लक्षवेधी क्रमांक चार, हेच आम्ही म्हणतो, त्या महिलेला न्याय मिळावा। सन्मान